चंद्रपुरात शिक्षण झालं आणि लग्न होऊन ती कल्याण शहरात आली. इच्छा असूनही पुढे ना शिक्षण घेता आलं ना नोकरी. उलट आला दिवस मारझोड सहन करण्यात जात होता. कष्टाला तर सीमाच नाही. राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची. पण याने ती मुळीच खचली नाही. घरात कुढत बसली नाही. आणखी जिद्दीनं उभी राहिली. संघर्षाच्या एका ठिणगीने तिने स्वतःला तर सिद्ध केलंच. सोबत कित्येक स्त्रियांचा ती आधार झाली. स्वतः सोबत कित्येकींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या प्रेरणेनं झपाटलेली एक सर्वसामान्य गृहिणी म्हणजे प्रमिला मसराम. बाराण्याला 1 किलो प्रमाणे धान्य आणून ते निवडलं. घरी लहान मुलांच्या चित्रकलेच्या शिकवण्या घेतल्या. तर कधी जमेल ते काम करून मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. मुलगी 10वीपर्यंत शिकली हेच फार झालं असं समजणाऱ्या कुटुंबात पतीचा विरोध पत्करून प्रमिला मसराम यांनी लपून छपून आपल्या मुलीला 12वीपर्यंत शिक्षण दिलं. मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. याचंच फलित म्हणजे मुलगी आज MPhil झाली. प्रमिला मसराम यांनी एक हाती आपल्या कुटुंबाची घडी तर बसवलीच, पण संपर्कात आलेल्या समाजात अडल्या नडलेल्या स्त्रियांना त्यांनी जगण्याचं बळ दिलं. केवळ भावनिक आधारच नाही तर स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना रोजगारही मिळवून दिला. कल्याण, ठाणे, अंबरनाथ, शहापूर इथल्या आदिवासी पाड्यांवर जाऊन तिथल्या स्त्रियांना कापडी पिशव्या बनवण्याचा उद्योग सुरू करून दिला. अगरबत्ती, मेणबत्ती, खाद्यपदार्थ, बचत गट या माध्यमातून निरनिराळे प्रयोग करत प्रमिला मसराम यांनी आदिवासी स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवलं. आज मुरकी या आदिवासी महिला संघटनेच्या प्रमिला मसराम राज्य अध्यक्ष असून जवळपास 6,500 आदिवासी महिलांचं त्या नेतृत्व करतायत. गावाहून कल्याण शहरात आल्यावर भांबावलेली पोर स्वबळावर स्वतःची ओळख निर्माण करते. एवढंच नाही तर कित्येक स्त्रियांचं ती प्रेरणास्थान होते. एक साधारण गृहिणी ते वीरांगणा महाराणी दुर्गावती आदिवासी महिला प्रगती मंडळाची संस्थापक, हा प्रवास वाटतो तसा सोपा नाही. प्रमिला मसराम यांनी समाजाच्या रूढ मार्गावर न चालता स्वतःची नवी पायवाट निर्माण केली, जी आज कित्येक स्त्रियांना दिशा देत आहे. मग दखल तर घ्यायलाच हवी. कायद्याने वागा लोकचळवळीचा 2021 फातिमा बी सावित्री पुरस्कार प्रमिला मसराम यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.